आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुंबई बैठकीत कोथळी संगमावरून पाणी उपशाचा निर्णय झाला नाही, प्राध्यापक एनडी पाटील यांचा खुलासा. मजलेवाडीतूनच योजना व्हावी यासाठी ठाम असल्याचे प्रतिपादन. मुंबई येथे वारणेच्या अमृत योजनेप्रश्नी झालेल्या बैठकीत कोथळी संगमावरून पाणी उपशाचा निर्णय झाला नव्हता असा गौप्य स्फोट करत मजलेवाडी किंवा नृसिंहवाडी येथून उपशाबाबत चर्चा झाली होती असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्राध्यापक एनडी पाटील यांनी केले. वारणा बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्राध्यापक एनडी पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली. या पदाधिकाऱ्यांनी इचलकरंजी ही योजना झाल्यास भविष्यात कोथळीपासून वाडीपर्यंतच्या दोन्ही बाजूच्या गावांना पाणी स्त्रोत कमी झाल्याने सांगली शहरातील कृष्णा नदीचे शेरी नाल्याचे पाणी प्यावे लागणार आहे असे सांगून इचलकरंजीच्या अमृत योजनेला कोथळी संगम ते मजलेवाडीपर्यंत उपसा करण्यास आमचा विरोध असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना प्राध्यापक एनडी पाटील यांनी सांगितले की संगमापासून 2.5 किलोमीटरच्या पुढे कोणत्याही गावातून विरोध नसेल आणि सामंजस्याने तसेच सहमतीने योजना होत असेल तर तेथून पाणी उपशास आमचा विरोध नाही असा निर्णय बैठकीत झाला होता अशी माहिती दिली तर मजलेवाडीतून योजना व्हावी यासाठी आपण ठाम असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी बाळासाहेब भुयेकर इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील, संजय नांदणे, दिलीप पाटील एमडी, सागर पुजारी, बाहुबली इसरांना, शीतल पाटील, रावसो बोरगावे, भाऊसो मगदूम, दिलीप पाटील, भीमगोंडा बोरगावे, विजय खवाटे, रवी पुजारी, नितीन वायदंडे, सुकुमार नेजकर, शैलेश तिवडे, कुमार सुतार आणि अशोक पुजारी आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोथळीहून सुभाष इंगळे,